यवतमाळ जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने हजारो शेतकऱ्यांच्या शेतात नुकसान केले। जिल्ह्याच्या वणी, राळेगाव आणि मारेगाव या तीन तालुक्यात तर लाखो हेक्टरवरील पीक पुरात उद्ध्वस्त झाले। जमीन खरडून गेल्या, नदी नाल्याकाठी राहणाऱ्या लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं आणि घरातील जीवनावश्यक वस्तू सह अन्नधान्यही पुरात वाहून गेले। शिवाय शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठ्या नुकसान पुराने झाले आहे। शाळकरी विद्यार्थ्यांच्या वह्या, पुस्तक ही सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेली, खराब झाले आणि त्यामुळे या सर्वांना मोठी झळ बसली आहे। ही परिस्थिती त्या भागात पत्रकार म्हणून जाऊन पाहिली असता शाळकरी विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून नक्कीच एक सामाजिक दायित्वातून शालेय वस्तू, ज्यात वह्या, दप्तर, पेन्सिल, पेन त्यांनी दिले, या शाळकरी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपयोगी ठरेल अशा मदतीचे योगदान द्यावं यासाठी छोटासा प्रयत्न त्यांनी केला। त्यामुळे यासाठी जे सर्व महानुभव मान्यवर बांधवांनी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी शालेय दप्तर आणि वह्या, पेन, पेन्सिल आदी मदत करावी, त्यामुळे आधार मिळेल, जेणेकरून वणी, राळेगाव, मारेगाव या तालुक्यातील पूरग्रस्त भागातील मुलांना त्यांच्या घरपोच या वह्या आणि दप्तर हे दिल्या जातील, यासाठी सर्वांनी सढळ हाताने वस्तू स्वरूपात मदत करावी ही त्यांनी विनंती केली। सर्व बांधवांनी दिनांक 5 ऑगस्ट 2022 पर्यंत खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क करून मदत देऊ शकता। कुठल्याही प्रकारची आर्थिक किंवा रोख स्वरूपातील मदत स्वीकारली जाणार। शालेय उपयोगी साहित्य, दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल आदी वस्तू घ्याव्यात। आपल्याकडील वस्तू संबंधित गावात नक्कीच पोहोचल्या जातील आणि त्यांच्या माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी सांगितली जाईल। तरी कृपया सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती त्यांनी केली आहे।